तर नमस्कार, मी सुशील आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात. तर मागच्या तीन भागात तुम्ही पाहिले असतील कोकणात नव्याने उभारण्यात आलेले तीन नवीन CNG पंप आणि तेही महानगर गॅस लिमिटेडचे. आणि जर का तुम्हाला ते माहीत नसतील तर वर आलेल्या वेगवेगळ्या तीन आय लिंकवर क्लिक करा. तर मित्रांनो, मागच्या कुठल्या तरी भागात सांगितल्याप्रमाणे फॅमिली कमिटमेंटमुळे मी कुठेही स्टेसाठी जाऊ शकत नाही आहे, तर म्हटलं व्हिडिओ आपले संपलेले आहेत तर आता कुठेतरी व्हिडिओ बनवायलाच पाहिजेत. तर मग आपण आज गंधारपालेची लेणी आणि प्रतापगड पाहून येऊया. तर आता आपण चाललो आहे महाड येथील बौद्धकालीन गंधारपाले लेणी पाहायला. ही बौद्धकालीन लेणी इसवीसनपूर्व दुसऱ्या ते इसवीसनानंतर पाचव्या या दरम्यानची आहेत आणि इथे जवळजवळ 28 लेणी आहेत. तर आपण आता मुंबई गोवा हायवेवरून सर्व्हिस रोडवर एक्झिट घेतलेली आहे आणि आता हाच रोड सरळ गंधारपाले लेणीच्या पायऱ्यांपाशी जातो. या डाव्या बाजूला वर दिसत आहेत त्या आहेत गंधारपाले लेण्या. इथून खालून पायऱ्या आहेत वर जायला, चढावं लागेल बरंच. बरोबर 9:44 झालेले आहेत आणि आता आपण इथे पोहोचलेलो आहोत या पायऱ्यांपाशी. इथून वरती चालत जावं लागेल आपल्याला. हा जो आपल्याला समोर दिसतोय तो आहे मुंबई गोवा महामार्ग. डावीकडे आहे चिपळूण, उजवीकडे आहे मुंबई आणि हा समोर दिसतोय तो आहे अंडरपास. या अंडरपासमध्ये मस्तपैकी सावलीत तुम्ही आपली गाडी उभी करू शकता आणि त्या अंडरपासमध्ये एका काकांचंच वडापाव चहाचं छान एक छोटंसं दुकान आहे. तिथे तुम्हाला पाणीही मिळू शकतं. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच उजवीकडे हा आपल्याला एक छोटासा स्तूप दिसून येतो, त्याच्यावर थोडेसे असे कोरीव कामही केलेले आपल्याला आढळते. पायऱ्या अगदी उत्तम स्थितीत आहेत, नवीनच बांधलेल्या दिसत आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे मेंटेन केलेलं दिसत आहे. हा अजून एक स्तूप आहे इथे तरी अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्यात आपल्याला. ए चल लवकर, इथे बाजूला स्पीकरवर गाणी लागली आहेत. गावाला कुठेतरी दूरवर गाणी लागलेली असतात आणि एवढी क्लिअर ऐकायला येतात त्यांना ती, असं वाटतं बाजूलाच लागलेत. शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या. हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि या पायऱ्या इथून खालून सुरुवात झाली आणि समोर त्या अंडरपासमध्ये मी गाडी लावली आहे. हा बघा, फिरून बघा कसा डाव्या साईडनी परत उजवीकडून तो हायवे कसा गेलाय बघा. तो बघा, तो तिकडे सावित्री नदीवरचा ब्रिज आहे. सुरुवातीला ह्या आता दोन केव्ज लागतात, नुसत्या केव्ज आहेत. चला बघूया आता आतमध्ये जाऊन. हे बघा, इथे पावसाळ्यात बहुधा पाणी भरत असावं. त्या पाण्याच्या मार्किंग बघा दिसतात आहेत, 3-4 फूट पाणी भरतं इथे. आता पण पाणी आहे पण फार कमी आहे. इथे दरवाजा लावला आहे सुंदर,
हे फक्त ध्यान करण्यासाठी एक छोटीशी गुहा असते ना बसून, तशी आहे मला वाटतं. इथे मस्त ही जागा केली आहे बसायला. वर पोचल्यानंतर इथे हा छोटा एंट्रन्स आहे. गोव्यामध्ये इथे हा स्तूप आहे, अगदी छान कोरला असा. पण हे लोक काय हे पेन्सिल पेनाने लिहितात ना, त्यांना जराशी अक्कल दे रे देवा. जास्त कार्विंग्स नाही आहे तिकडे. आणि हे उजवीकडे बघा इन्स्क्रिप्शन्स आहेत, त्याला शिलालेख म्हणतात. भाषा वेगळीच आहे कुठली तरी, आपल्याला नाही कळणार ती. राहण्यासाठी बघ छोट्याशा खोल्या केलेल्या असाव्यात. सगळीकडे ताळे लावले दरवाजे लावून. नंबर जी आहे ही 22 नंबर जी आहे. इथे एक स्तूप आहे, मोठा स्तूप आहे हा. सगळ्याला ताळे लावलेलं आहे पण आतमध्ये कार्विंग नाही आहेत, हे सगळ्या गुफा आहेत. हा वरती जाण्याचा मार्ग इथे पायऱ्या नाही आहेत, ही रेलिंग होती बहुतेक, ही तुटलेली आहे त्यामुळे वरती थोडस बंद केलेलं आहे ते. याच्या वर पण काही लेण्या आहेत, या पायऱ्या आपल्याला दिसतात आहेत, तर जाऊन बघूया आपण. रस्ता वरती गेलाय पण बहुतेक तिथे बंद आहे ते. हा रिस्की आयटम आहे ते, आणि हा बंद करून ठेवलेला आहे. काही अपप्रवृत्तींना टाळण्यासाठी किंवा अशा जागांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून मला वाटतं पुरातत्व विभागाने ह्याला दरवाजे आणि खिडक्या लावून टाळी लावलेली आहेत. तर याच्यावर काहीतरी दुसरी उपाययोजना करता आली तर बरं आहे. आता वरच्या लेण्या रस्ता बंद असल्याकारणामुळे पाहता नाही आल्या, पण त्यातल्या त्यात एकदा बघावं अशा लेण्या आहेत. आणि याचं मुख्य कारण म्हणजे या आपल्या कोकणात आहेत, आणि त्याही अगदी मुंबई गोवा हायवेच्या शेजारी. त्यामुळे जाता जाता तुम्ही एक अर्धा एक तास वेळ काढून पाहू शकता. इकडे बघ. तो चलो इट्स टाइम टू गो नाउ. आता बरीच भूक लागलेली आहे आणि आता पोटपूजा करण्याची वेळ झालेली आहे. या काकांचं एक दुकान आहे, तुम्हाला चहा वडापाव वगैरे मिळू शकते, पाणी वगैरे मिळेल. आणि गाडी उभी करायला व्यवस्थित जागा आहे, ते गाडी उभी केली आहे. आणि समोरच एंट्रन्स आहे बघ, विलास चव्हाण यांचं. पाणी वगैरे मिळेल इथे, चहा मिळेल, वडापाव वगैरे मिळेल. म्हणजे एकदा बघावं असं आहे आपल्या कोकणातलं. नेहमी यायचं इथून पण कधी यायचं योग नाही आला. आता रस्ता झाला त्यामुळे आता व्यवस्थित जाता येतं. वरच्या केव्स बंद आहेत, निदान एकदा तरी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, 10 आता 42 झाली आहेत. आम्ही आता लेण्या बघून खाली आलो आहे. लेण्यामध्ये फार जास्त असं कार्विंग काही नाही आहेत. समाधीगृह वगैरे असतात, छोट्या छोट्या खोल्या केलेल्या असतात त्या दगडांमध्ये कोरून, तशा आहेत. आणि वरच्या लेण्या बंद आहेत, तिथे रस्ता नाही आहे जाण्यासाठी. तर आता आम्ही इथून निघतो आहे आणि आता महाडमध्ये एका ठिकाणी एक वेगळं असं स्नॅक्स कॉर्नर आहे. मी कुठल्या तरी एका यूट्यूब चॅनलवर बघितलं होतं, भुसकुटे, तिथे थालीपीठं छान मिळतात. तर म्हटलं आता काहीतरी वेगळा नाश्ता करूया म्हणून आपण तिथे थालीपीठाच्या त्या दुकानात जाऊया, बघूया आपल्याला ते चालू आहे का दुकान, का मिळतं आहे का. तर मग चला आता भुसकुटे स्नॅक कॉर्नर महाडमध्ये, आणि त्यानंतर आपण जाऊ प्रतापगडावर. आता इथून हे आता बाजूला लेफ्ट साईडला काय केलं माहीत नाही आहे. बरं झालं गाडी लावायला आम्हाला सावली मिळाली मस्तपैकी अंडरपासमध्ये. आता इथून 7-8 दाखवतात आहे भुसकुटे कॉर्नर. तिथे गाडी उभी करायला जागा आहे का, रोड केवढा चिंचोळा आहे काही कल्पना नाही.
तर मग म्हटलं जाऊया एकदा बघूया. तर चला आता आपण अगदी पोहोचलोच आहोत भुसकुटे स्नॅक्स कॉर्नर येथे. हे अगदी चौकात आहे भुसकुटे स्नॅक्स कॉर्नर. इकडचं थालीपीठ फार फेमस आहे. याच्या दिसण्यावर जाऊ नका. हे अगदी कॉमन असं स्मॉल टाऊनमध्ये असलेलं एक छोटंसं नाश्ता सेंटर आहे. नाळाबाजूला इथे हे मंदिर दिसते. मी याची लिंक टाकीनच डिस्क्रिप्शनमध्ये. आता बघूया थालीपीठ ऑर्डर केले कशी आहे ती. ₹55 दोन थालीपीठ आणि ही चटणी. दही एक्स्ट्रा वाटी आम्ही घेतली तिचे ₹10. हे पहा अगदी साधारणस असं हे न्याहारी केंद्र आहे. सकाळी 8 ते 2 या वेळेतच हे सुरू असतं. इतरही बरेच पदार्थ मिळतात पण मी मात्र फक्त थालीपीठासाठीच आलो होतो. हेच थालीपीठ जर तुम्ही हॉटेलमध्ये घेतलं तर त्याचे 120 ते 150 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. हे अगदी घरच्यासारखं उत्तम असं थालीपीठ मी बऱ्याच वर्षानंतर खातो. कोकणात आपापल्या गावी जाताना एकदा तरी नक्की व्हिजिट करा ह्या भुसकुटे स्नॅक्स कॉर्नरला आणि ह्या थालीपीठाचा आनंद घ्या. मी शपथेवर सांगतो की या थालीपीठाची चव तुमच्या जिभेवर नेहमी रेंगाळत राहील. मीही व्हिजा टू एक्सप्लोर या हरीश बाली यांच्या यूट्यूब चॅनलवर बघूनच इथे आलोय आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हाच ठरवलं की आपण या महाडमधल्या भुसकुटे स्नॅक्स कॉर्नरमध्ये थालीपीठ खायला जायचंच. एक नॉन महाराष्ट्रीयन माणूस कोकणात येतो काय, कोकण फिरतो काय आणि इथल्या अस्सल ह्या कोकणी थालीपीठाची तारीफ काय करतो. थँक्स टू हरीश बाली आणि त्यांचे चॅनल व्हिजा टू एक्सप्लोर. आणि हो, हरीश बाली यांना जी कोणी टिप दिली आहे त्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, दुपारचे म्हणजे 11:19 झाली आहे आणि आमचं भुसकुटे स्नॅक्स कॉर्नर इथलं उत्तम असं थालीपीठ खाऊन झालेलं आहे. फक्त ₹55 प्लेट होती आणि त्यात दोन थालीपीठं होती ते तुम्ही बघितली असतील. एवढं मस्त होतं ना थालीपीठ आणि एवढ्या वाजवी दरात मजा आली. म्हणजे इथे येणं माझं भुसकुटे कॉर्नरमध्ये सार्थक झालं. तर मित्रांनो, इथे थालीपीठाचं पीठही देतात. आता रेश्मा तेच विचारायला गेली होती, तिला विचारत नव्हती ती, म्हटलं विचार ना, तर आहे. तर ती थालीपीठाचं पीठ घ्यायला गेली आहे. तोपर्यंत आपण गाडी स्टार्ट केली, एसी स्टार्ट केलं. आता आपण जाऊया इथून प्रतापगडावर. साधारण 1.25 तास लागेल. नंतर बघूया प्रतापगडात किती वेळात फिरून होतं आपलं आणि नंतर आपल्याला पुन्हा घरीही जायचं. तर मग चला आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका. तर मित्रांनो, आता बरोबर 11:30 आहेत. आपण आता महाड सिटीमधून बाहेर पडतोय. इथे एक नवीन महानगर गॅसचं गॅस स्टेशन झालं आहे. या भागात तुम्हाला त्याची झलक मिळेल आणि ह्याचा पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. हे बघा, हे महानगर गॅसचं गॅस स्टेशन झालेलं आहे इथे.
लाईन आहे किती आहे बघायला लागेल. तर मित्रांनो, हा आहे महाडचा एकमेव आणि पहिला महानगर गॅसचा CNG पंप. याचा व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे आणि त्याबरोबर अजून दोन व्हिडिओ टाकलेले आहेत महानगर गॅसच्या नवीन CNG पंपचे. ते तुम्हाला पाहिजे असतील तर वर आलेल्या आय लिंक्सवर क्लिक करा. तर मित्रांनो, बरोबर 11:42 झाली आहेत आणि आता आपण सर्व्हिस रोडवरून आता ते एंट्री घेणार आहोत. हायवेला आपण एंट्री घेतलेली आहे. इथून आता 1:04 दाखवत आहे प्रतापगड. आता जायचं ठरवलेलंच आहे, तर बघूया आता. तर मित्रांनो, जशा ह्या केव्ज होत्या आपल्या कोकणातल्या होत्या, आपल्या कोकणाच्या, आपल्या महाराष्ट्राच्या आणि आपल्या देशाचा वारसा आहेत त्या, तर त्याचं जतन करणं हे आपलं काम आहे. आणि त्याचबरोबर आम्ही खाल्ली जिभेवर चव रेंगाळणारी भुसकुटे स्नॅक्स कॉर्नरची थालीपीठं. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्त रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. थँक्स फॉर वॉचिंग.